नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, इतिहासाच्या या धड्यामध्ये आपण मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम अभ्यासणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर स्वराज्याचं रक्षण कोणी केलं आणि ते कशा प्रकारे केलं याचा अभ्यास आपण या पाठात करणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी थोडक्यात माहिती आपण बघूयात. 1630 साली शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला. 1646 साली शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला जिंकला आणि स्वराज्याची स्थापना केली. त्यानंतर शिवाजी महाराजांनी अनेक किल्ले जिंकले, अनेक मोहिमा जिंकल्या आणि अनेक शत्रूंचा पराभव केला. या सगळ्यामध्ये शिवाजी महाराजांनी गनिमी कावा या युद्धतंत्राचा वापर केला होता. 1674 साली महाराजांचा राज्याभिषेक रायगडावर झाला आणि 1680 साली महाराजांचा मृत्यू देखील रायगड किल्ल्यावर झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर स्वराज्य रक्षणाची जबाबदारी आली छत्रपती संभाजी महाराजांवर. छत्रपती संभाजी महाराजांनी ज्या काही मोहिमा केल्या त्या मोहिमांविषयी, तसेच छत्रपती संभाजी महाराजांनी कशाप्रकारे स्वराज्य रक्षण केलं याचा अभ्यास देखील आपण या पाठात करणार. छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर स्वराज्य रक्षणाची जबाबदारी आली छत्रपती राजाराम महाराजांवर. छत्रपती राजाराम महाराजांनी कशा प्रकारे स्वराज्याचं रक्षण केलं त्याची सविस्तर माहिती आपल्याला या पाठात घ्यायची आहे. छत्रपती राजाराम महाराजांनंतर महाराणी ताराराणी यांनी स्वराज्याचं रक्षण केलं याची देखील माहिती आपण या पाठात समजून घेणार आहोत. त्यामुळे हा पाठ संपूर्णपणे अभ्यासा. हा पाठ आपण 3 भागांमध्ये अभ्यासणार आहोत. हे 3ही भाग तुम्ही व्यवस्थितरित्या अभ्यासा आणि मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम समजून घ्या.